नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळीपालन किंवा बोकड पालनाबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी खाली जे सबस्क्राईब रंगाचं लाल बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करा आणि बाजूला जी घंटा आयकॉन आहे त्या घंटीच्या चिन्हावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. जेणेकरून काय होईल मित्रांनो, मी जे पण काही नवीन व्हिडिओ टाकेल ना यूट्यूबवर ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. म्हणजे व्हिडिओ टाकताच जसं आपल्याला मेसेज येतो व्हॉट्सअपला तसं तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या टूलबारमध्ये येऊन जाईल. म्हणून तुम्ही ते सबस्क्राईब आणि घंटी आयकॉनवर क्लिक करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे, जर आपल्याकडे एक एकर रान राहिलं किंवा एक एकर जमीन राहिली तर एक एकरच्या क्षेत्रामध्ये किंवा जमिनीमध्ये आपल्याकडे आपण किती शेळ्यांचं संगोपन करू शकतो, किंवा जर आपल्याला 100 शेळ्या पाळायच्या राहिल्या, गावरान घ्या, सोजत घ्या, इतर कुठल्या जातीच्या, जर आपल्याला 100 शेळ्यांच्या आसपास शेळ्या पाळायच्या राहिल्या तर त्यांच्यासाठी आपल्याला किती चारा लावावा लागेल किंवा आपल्याकडे किती जमीन असणं गरजेचं आहे, हा पूर्णपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, एक एकर क्षेत्रामध्ये आपण कमीत कमी 35 ते 40 शेळ्या आणि त्यांचे जे काही करड आहेत त्यांचे संगोपन हे आरामात करू शकतो. तर मित्रांनो, मग 50 किंवा 40-50 शेळ्यांसाठी जर एक एकर रान लागायला लागलं तर 100 शेळ्यांसाठी आपल्याला 2 ते 3 एकर रान लागेल का, किंवा आपल्याकडे कमी जमीन असेल तर आपण त्यांचं नियोजन कसं करावं, यावर आपण आजचा हा पूर्ण व्हिडिओ कव्हर करूया. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप नका करू, कारण की 100 शेळ्यांसाठी समजून घ्या, जर आपण पूर्ण बंदिस्त केलं, अर्धबंदिस्त केलं किंवा चराव पद्धतीने जर नेल्यात शेळ्या तर त्यासाठी आपल्याकडे किती जमीन असणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत. जर मित्रांनो आपण 100 शेळ्या आणि त्यांचे करडे पकडले तर आपल्याकडे कमीत कमी 100 शेळ्यांसाठी 4 ते 5 एकर रान हे पूर्ण बंदिस्तसाठी अवेलेबल पाहिजे. म्हणजे आपण जर सर्व पद्धतीने नाही नेल्यात शेळ्या, फक्त आपल्या फार्मवर चारा उगवण करून ते आपण आपल्या फार्मवर सांभाळल्या तर कमीत कमी 4 ते 5 एकर रान आपल्याकडे अवेलेबल आहे असायला पाहिजे. आणि तेच जर तुम्ही मुक्त संचार पद्धतीमध्ये चारायला गेले तर 4 ते 5 एकर रानाऐवजी आपल्याला 1 एकर रान हे शिल्लक पडेल. म्हणजे कमीत कमी 3 ते 4 एकर रान हे तुमचं वाचत असतं, त्या ठिकाणी तुम्ही इतर पिकं घेऊन ते शेळ्यांचं संगोपन करू शकता. पण मित्रांनो, वर्षभर आपण बाहेरच्या चाऱ्यावर डिपेंड नाही राहू शकत, कारण की समजून घ्या फक्त पावसाळा आणि हिवाळ्याच्या दरम्यान बाहेर हिरवा चारा तुम्हाला अवेलेबल असेल. उन्हाळ्यामध्ये कसं सर्व डोंगर हे काळे झालेले असतात, म्हणजे जी काही त्यांची हिरवळ ही संपून गेली असेल. आणि जर जवळपास खूप चांगलं जंगल असेल तुमच्या, आता मागे पाहू शकतात आपल्याकडे खूप सारं जंगल पडित आहे, तर रान असेल पडित तर तुम्ही त्या रानामध्ये बिंदास शेळ्यांना तुम्ही वर्षभर सुद्धा चारू शकता, जर असं असेल, अशी कंडिशन असेल. आता तुमच्याकडे जी कंडिशन अवेलेबल आहे त्याच्यावर ही गोष्ट डिपेंड आहे. जर तुमच्याकडे हिरवा चारा खूप व्यवस्थित प्रमाणात अवेलेबल आहे, म्हणजे हिरवा चारा जर तुम्ही बाहेर शेळ्यांना चारलं वर्षभर तरी सुद्धा पुरेल एवढा आहे, तर तुम्ही बिंदासपणे कुठलाही प्रकारचा चारा तुमच्या शेत जमिनीत लावायचा आणि 1/2 एकर किंवा 1/2 एकर रान लावायचं चाऱ्याचं, बाकीच्या पूर्ण शेळ्या ह्या चारून आणायच्या आहेत. आता 1/2 एकर 1 एकर का सांगतोय, जर समजून घ्या एखाद्या वेळेला आपल्याला अर्जंट काम आलं आणि आपण शेळ्या चारायला नेऊ नाही शकलो, किंवा आपला जो कामावरचा माणूस आहे गडी आहे तो गडी एखाद्या वेळेला सुट्टी मारली त्याने आणि शेळ्या चरायला नाही गेल्या, तर अशा पिरियडला आपल्याकडे तो चारा कापून टाकायची सोय त्यांच्यासमोर पाहिजे. म्हणजे थोडक्यात आपल्या ज्या काही शेळ्या आहेत त्या भुक्या मारायला नाही पाहिजे, म्हणून आपल्याकडे ते थोडंसं जे काही रान आहे हे रान शिल्लक पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जे काही रानात शेळ्या चरायला जातात त्यांना चांगल्याच क्वालिटीचा चारा मिळतो असे नाही, म्हणून आपण जर ते जमिनीमध्ये थोडाफार चारा लावला तर आपण जसं काही मुरघास वगैरे तयार करून ते स्टोअर करू शकतो, किंवा जर आपण जास्त प्रमाणामध्ये जे काही आपलं घास आहे हा घास तयार केला तर घास आपण कापून वाळवून सुद्धा तो चांगला प्रोटीनचा सोर्स त्याच्यात चांगल्या पद्धतीचा आहे, तो सुद्धा आपण शेळ्यांना देऊ शकतो. कारण की मित्रांनो, कसं आहे, नुसतं आपल्याला शेळी जी काही पाळायची नाही किंवा जे काही बोकड हे फक्त वजन वाढ करून बाजारात विकायचे नाही, तर एक चांगला क्वालिटीचा माल तयार करून आपल्याला तो समोर चालला द्यायचा आहे, जेणेकरून आपला जो काही फार्म आहे हा फार्म आपला कंटिन्यू चालायला पाहिजे. म्हणून जे काही आपण चारा नियोजन हे करताना थोडं योग्य पद्धतीचं करायचं, म्हणून जर आपण थोडाफार चारा आपल्या शेत जमिनीत लावला तर अतिउत्तम. आता मित्रांनो, जर आपण पूर्ण बंदिस्त करणार असाल तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की जी काही शेळी ही जेव्हा आपण बाहेर चरायला जाते तेव्हा तिला हिरवा चारा आहे हा पोटभर मिळत असतो, हीच गोष्ट लक्षात ठेवून आपण आपल्या शेत जमिनीमध्ये चारा लागवड ही केली गेली पाहिजे, की जेणेकरून आपण त्या शेळ्यांना पोटभर हिरवा चारा देऊ शकू. मित्रांनो, जर हिरवा चाऱ्याचं उत्पादन आपण आपल्या स्वतःच्या शेत जमिनीत घेत असू तर आपल्याला जे काही शेळी पालनात मिळणारं उत्पादन आहे हे लवकर मिळतं आणि जास्त प्रमाणात मिळतं. कारण की कसं आहे, जर तुम्ही हिरवा चारा बाहेर विकत घ्यायला गेला तर तो किलोच्या किंवा जे काही पेंडे आहेत अशी पेंडीच्या हिशोबात तो आपल्याला भेटत असतो. म्हणून जे काही पेंडे, आता समजून घ्या एक पेंडी तुम्हाला भेटते कमीत कमी
₹50 बरोबर आहे. त्या पेंडीमध्ये तुमचे दोन शेळ्या आरामात ज्या काही चारा आहेत त्या दोन शेळ्या आरामात चारा खातात. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, ₹50 जर तुमचं दोन शेळ्यांवर दिवसाला एका टायमाचा खर्च होतोय तो म्हणजे दिवसाला त्या दोन शेळ्यांचा खर्च ₹100, तर महिन्याचा खर्च होतो तुमचा ₹3000. तर ते पैसे आपले हे वाचत असतात. म्हणून आपल्याला काय करायचंय, जो काही हिरवा चारा आहे शक्यतो आपल्या स्वतःच्या शेत जमिनीतूनच घ्यायचा आहे, जेणेकरून एका शेळी मागे आपला कमीत कमी ₹1000 ते ₹1500 प्रॉफिट हा वाचणार आहे. म्हणून जो काही चारा आहे आपण स्वतःच्या शेत जमिनीत घेऊनच तो शेळ्यांना चारायचा आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, शेळी पालन सुरू करण्याआधी आपल्या फार्म मध्ये आपल्याला त्या शेळ्यांना पुरेल एवढा हिरवा चारा स्वतःकडे असणं गरजेचं आहे. कारण की कसं आहे मित्रांनो, हिरवा आणि कोरडा चारा जर आपण आधी स्टॉक करून ठेवला तर आपण शेळीपालन बिंदासपणे चालू करू शकतो. पण जर आपण आपल्याकडे चारा स्टॉक केला नाही आणि शेळीपालन चालू केलं तर ऐन वेळेला आपल्याकरता चारा हा संपून जातो. आणि ज्या काही शेळ्या आहेत या शेळ्यांना प्रमाणाच्या बाहेर भूक लागते, त्यामुळे आपल्याला कसं आहे चारा एकतर विकत घ्यावा लागतो नाही तर ज्या काही शेळ्या आहेत त्या स्वस्त भावामध्ये मार्केटमध्ये विकाव्या लागतात. म्हणून ही चूक न करता आपण आधी चारा स्टॉक करणं गरजेचं आहे. तर दुसरी गोष्ट, ओल्या चाऱ्यामध्ये किती प्रकार येतात आणि यांची लागण किंवा यांची काय लागवड आहे, पेरणी ही पेरणी कोणत्या सीझनमध्ये येते, किंवा कोणता चारा किती दिवसात तयार होतो, किती क्वांटिटीमध्ये तयार होतो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर आपण लावून देणार सुबाबूळ वगैरे आणि त्यांना वाढायला लागतात 6 महिने किंवा 8 महिने, तर आपण तोपर्यंत शेळीपालन हे काही सुबाबूळ लावल्यानंतर शेळ्या पण टाकून देणार आणि त्या चाऱ्याची वाढायची वाट पाहणार. तर असं आपल्याला करायचं नाही. जसं काही सुपर नेपेर आलंय, नेपेर आलंय, त्याच्यानंतर ग्रीन ग्रास, हत्ती गवत, त्याच्यानंतर आपण मेथी घास, हे चारे आपल्याला लावायचे. ह्या चाऱ्यांची कापणी कसं आहे, जे काही मेथी घास आहे पहिला 1 महिना गेल्यानंतर म्हणजे सुरुवातीला 30 ते 40 दिवस हा घेत असतो, त्याच्यानंतर त्याची 21 दिवसांनी किंवा 22 दिवसांनी कापणी ही होत असते. त्याच्यानंतर जे काही आपण हत्ती गवत वगैरे हे तुम्ही महिन्याला कटिंग करू शकतात किंवा एकदा लावल्यानंतर महिन्याने त्याची वाढ होत चालतात. जसं तुम्ही इकडून कापत चालतात मागून, जसं तो प्लॉट संपत नाही तसं ते मागून परत उगत चालतं. त्याच्यानंतर सुपर नेपेर आहे, सगळ्यात जास्त चारा हा सुपर नेपेर खूप चांगला आहे मित्रांनो. कारण की याची जी काही उगवण क्षमता आहे ही सुद्धा चांगली आहे आणि हा खूप झपाट्याने वाढत असतो. म्हणून सुपर नेपेर जर लावला तर कमी जागेमध्ये तुम्ही जास्त शेळ्यांचं संगोपन हे करू शकता. थोडक्यात म्हणजे आपण चारा लावल्यानंतर तो चारा कधी उगवेल याचा अंदाज बांधूनच आपण आपल्या फार्मवर शेळ्या आणल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर चारा लागवड केल्यानंतर जो चारा पूर्णपणे पहिल्या कापणीवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण शेळ्या टाकायच्या नाही. एकदा चारा पहिली कापणीवर आला तेव्हा आपण शेळ्या आणायचे आहेत आणि तो चारा एकाकडून कापून कापून त्यांना टाकायचा आहे. म्हणजे जसं काय तो चारा संपत जाईल तेवढा तो चारा मागून वाढत जाईल. तर मित्रांनो, थोडक्यात म्हणजे जे काही शेळीपालन केल्यानंतर आपल्याला असं नाही वाटलं पाहिजे की आता चारा संपून जाईल आता पुढे करायचं काय, असा प्रश्न आपल्यासमोर हा निर्माण झाला नाही पाहिजे. म्हणजे पूर्णपणे चारा आपल्याकडे स्टॉकमध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, मेथी घास, मेथी घासमध्ये 18 ते 20% जे काही प्रथिनांचं किंवा प्रोटीनचं प्रमाण आहे हे अवेलेबल आहे. मेथी घास तुम्ही दर 21 दिवसांनी कटिंग करू शकतात. मेथी घास पण अतिउत्तम लावणं. पण मेथी घासचं कसं आहे मित्रांनो, जास्त जागेमध्ये कमी उत्पादन येतं, म्हणून मी सुपर नेपेर तुम्हाला कायम सजेस्ट करत असतो. मित्रांनो, सुपर नेपेर जे काय हे बहुवार्षिक पीक आहे, म्हणजे एकदा कापल्यानंतर ते परत फुटत असतं, परत वाढत असतं. त्यानंतर तुम्ही त्याची जेवढी कटिंग करणार तेवढं ते वाढत चालतं मित्रांनो. म्हणजे त्याला फुटवे हे खूप चांगल्या प्रमाणात फुटतात. जर तुम्ही सुपर नेपेरची लागवण योग्य पद्धतीत केली, म्हणजे जर काही लोक असे उभे खोचून जातात त्यापेक्षा जर असे आडवे टाकत गेले तर एका खोडाला किंवा एका जी काही कांडी आहे जी कांडी आपण लावतो त्या कांडीला 30 ते 40 फुटवे खाली फुटत असतात. म्हणजे जवळजवळ एका कांडीपासून तुम्हाला एक पिंडीचा रहा सुपर नेपेरचा तयार होत असतो. म्हणून जे काही सुपर नेपेर आहे हे आपण आपल्या फार्ममध्ये लावणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो मेथी घास वगैरे लावण्यापेक्षा सुपर नेपेर आपल्याला परवडेबल राहील. दुसरी गोष्ट मित्रांनो, शेळी हे असा प्राणी आहे, तुम्ही जर त्याला नवीन नवीन चारा जेवढा देत गेलात तेवढा ती आवडीने खाते. जर तुम्ही आपल्या शेताच्या आसपास किंवा बांधाला किंवा इतर पडीत जमिनीवर जर तुम्ही झाडं लावले, जसं काही आपल्याकडे निंबाचे झाडं भरपूर येतात किंवा निम एकदा लावल्यानंतर खूप झपाटीने वाढतो, त्याच्यानंतर शेवगा आहे, शेवगा लावल्यानंतर खूप झपाटीने वाढ करत असतो, तुम्ही शेवगा लावा, नीम लावा, त्याच्यानंतर सुबाबूळ पण जर लावले एखाद दोन झाडं लावायची, शेवरी लावायची आहे, शेवरी खूप लवकर झपाटीने वाढत असतात, किंवा हातगा आहे, हातगा पण झपाटीने वाढत असतो. असं शेतांच्या बांधाला तुम्ही जर लावत गेले तर हे पाहता माझ्या मागे पाहत असतात हे लांब लांबपर्यंत आपलं सगळं शेत आहे, मका पेरली आहे पूर्ण आणि मागे पूर्ण निंबाचे झाडं आहेत, सुबाबळीचे झाडं आहेत, शेवगा आहे, पापडा गवत आहे, असे सर्व झाडं मी लावून ठेवले. तर काय मित्रांनो, एक दिवस हा चारा, तो दिवस दुसऱ्या दिवशी निंबाचा पाला, तिसऱ्या दिवशी सुबाबळीचा पाला किंवा चौथ्या दिवशी उमराचा पाला, असं मी हप्त्याभर रुटीन जी काही हे बदलून चारे टाकत असतो. जेणेकरून जी काही शिळे हिला प्रत्येक वेळेला नवीन चारा वाटतो आणि ती तो चारा पोटभर हा
खात असते, म्हणून जे काही शेळी ही झपाटीने वाढ पण करत असते आणि जे काही दूध वगैरे ह्या गोष्टी पण व्यवस्थित ती उतरवत असते. आता समजून घ्या, तुमचा जर कोरडवाहू भाग असेल किंवा तुमच्या भागामध्ये जास्त हिरव्या चाऱ्याचं उत्पादन होत नसेल, तर अशा वेळेला तुम्ही मका टाकून ती एकदा फ्लावर स्टेजला आली की कापायची, आणि कापल्यानंतर तिचा मुरघास करून तुम्ही शेळ्यांना देऊ शकता. कारण की मक्याचा मुरघास कसं आहे मित्रांनो, तुम्ही वर्षभर वापरू शकता, फक्त मुरघास कसा बनवायचा ही टेक्निक तुमच्या लक्षात आली पाहिजे. मुरघास बनवल्यानंतर तो मुरघास तुम्ही सुद्धा शेळ्यांना हा चारू शकता. त्याच्यानंतर बरेच लोक म्हणतात की आमच्या शेळ्या कडबा खात नाही, किंवा जो काही मक्याचा कोरडा चारा येतो कडबाकुट्टी आपण त्याला म्हणतो, कडबाकुट्टी खात नाही. तर मित्रांनो, आता माझ्या शेळ्या सुद्धा कडबाकुट्टी खात आहेत, तुम्हाला दाखवतो. हे बघा, गव्हाणीमध्ये पूर्णपणे कडबाकुट्टी पडली आणि शेळ्या त्या कडबाकुट्टी खात आहेत. तर थोडक्यात म्हणजे कडबाकुट्टी कशी स्टोअर करावी याच्यावर सुद्धा डिपेंड करतं की शेळीने कडबाकुट्टी खाल्ली पाहिजे किंवा नाही खाल्ली पाहिजे. कारण की कसं मित्रांनो, जर शेळीला आपण तिच्या आवडीचा चारा दिला तर ती खूप आवडीने तो चारा खात असते. आता कडबाकुट्टी कसं मित्रांनो, एकदा मका पीक उतरवल्यानंतर जो काही आपण कडबा हा जमा करून तर कडबा जमा करून ठेवल्यानंतर तो पूर्णपणे वाळला गेला पाहिजे. वाळल्यानंतर कुट्टी मशीनच्या सहाय्याने त्याची कुट्टी करायची. कुट्टी केल्यानंतर तो चारा जेव्हा आपण स्टॉक करू किंवा स्टोअर करू, तो जमा करताना काय करायचं, आपल्याला कमीत कमी 10 किलोमीटरला 1 किलो युरिया वापरायचा आणि ते चांगल्या पद्धतीने काढून घ्यायचं. युरिया का सांगतो मित्रांनो, आता ते 10 किलोमीटरला 1 किलो युरिया टाकल्यानंतर त्याला चांगल्या पद्धतीने जे काही मीठ आहे याला पाणी हे सुटत असतं आणि चांगल्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. ते काढल्यानंतर कडबा जमा करायचा, त्याच्यावर मीठ मारायचं. जर तुमच्याकडे सोयाबीनचं पुष्कळ असेल ते सुद्धा त्या कडब्यात एकत्र जमा करायचं, त्याच्यावर मीठ मारायचं. कांद्याची पात असेल कांद्याची पात टाकायची, मीठ मारायचं. हरभऱ्याचं पुष्कळ भेटलं ते टाकायचं, मीठ मारत चालायचं. म्हणजे असं थर लावत चालायचे. तुम्हाला पूर्णपणे जे काही वाळलेले चारे आपण स्टोअर करतो हे सर्व एकत्र जमा करायचे आणि त्यांच्यावर प्रत्येक वेळेला आपल्याला हे मीठ मारत चालायचं. जे काही मीठ आहे हे शेवटच्या थरापर्यंत आपल्याला मारायचं आहे, जेणेकरून काय होईल मित्रांनो, मारल्यानंतर वरून परत जे काही आपण कडबाकुट्टी ही टाकायची आणि तो चारा तसाच थोडे दिवस पडू द्यायचा आहे. म्हणजे आपण तुम्ही लगेच खायला टाकला तरी काही प्रॉब्लेम नाही, पण जोपर्यंत तो संपत नाही तोपर्यंत जे काही युरियाचं पाणी होतं मीठ विरघळतं आणि ते प्रत्येक पानाला हे चिटकून जातं. आता युरिया जास्त प्रमाणात झाला तर त्याचा प्रॉब्लेम आहे, पण जर तुम्ही कुठलीही गोष्ट योग्य प्रमाणात वापरली तर त्याचा दुष्परिणाम काहीही होत नाही. कारण की मी माझ्या शेळीपालनामध्ये कायम युरिया हा वापरत आलो आहे चारा स्टॉक करताना, मला आजवर माझ्या शेळ्यांमध्ये काहीही प्रॉब्लेम आलेला नाही. पण काही काही लोक प्रमाणाच्या बाहेर युरिया टाकतात, मग त्याचा शेळ्यांना त्रास होतो आणि ते नंतर कमेंट करतात की युरियाचा वगैरे असं. मित्रांनो, 10 किलोमीठाला 1 ते 1.5 किलो युरिया आपला हा गेला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. 10+1 असं हे प्रमाण आपण ठेवणं गरजेचं आहे. जर आपण जाडमीठ वापरलं 10 ते 15 किलो जाडमीठ घेतलं आणि त्याला 1 किलो युरिया वापरला तर अतिउत्तम मित्रांनो. कारण की जाडमीठ कसं आहे लवकर विरघळतं, पण जाडपेक्षा जर बारीक वापरलं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम हा येणार नाही. आता मित्रांनो, काही लोक हरभऱ्याचं भुस्कट जमा करतात, तर हरभऱ्याचं भुस्कट अतिउत्तम मित्रांनो, कारण की त्याला ऑलरेडी खारवा फुटलेला राहतो. तो जर तुम्ही सोयाबीनच्या भुस्काटात मिक्स केला आणि तो जर मक्याच्या भुस्काटात टाकला आपण, तर ज्या काही शेळ्या ह्या इतक्या आवडीने तो चारा खातात की एक कांडीसुद्धा शेळ्या हा पडू देत नाही. म्हणून चारा स्टॉक करताना नेहमी ही काळजी आपल्याला घ्यायची. त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात शेवटी येतो तो म्हणजे खुराक, की 100 शेळ्यांसाठी आपल्याला नेमकी किती खुराक लागणार आहे किंवा किती खुराक बनवून आपण गरजेचं आहे. तर मित्रांनो, खुराकासाठी मी तुम्हाला डायरेक्टली 100 किलोचा जो काही हिशोब आहे हा सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला जेवढा कमी लागतो कमी बनवा, जास्त लागत असेल त्याचं कॅल्क्युलेट किंवा मल्टिप्लाय करून तुम्ही तो खुराक वाढवू शकता. पण एक 100 किलोच्या खुराकाचं उदाहरण देणं मला सोपं जाईल, म्हणून मी 100 किलोच्या खुराकाचं तुम्हाला उदाहरण देतो आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी 75 किलो मका घ्यायची, त्याच्यामध्ये 25 किलो सोयाबीन ॲड करायचं आहे आणि यांचा आपल्याला चांगल्या पद्धतीने भरडा करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यात कमीत कमी 1 ते 2 किलो आपल्याला मिनरल मिक्सचर ॲड करायचं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने कालवून घ्यायचं आहे. मित्रांनो, जी काही मका आहे हे आपल्याला सीझनमध्येच घेऊन ठेवायची आणि सोयाबीन हे सीझनमध्येच घेऊन ठेवायचं आहे. जर तुम्ही ऑफ सीझन मका आणि सोयाबीन घ्यायला गेलात तर ते खूप आपल्याला महाग पडून जातं आणि ते आपल्याला परवडणार नाही. म्हणून जर आपण सीझनमध्येच जेव्हा मक्याचं सीझन असेल तेव्हा मका घेऊन ठेवायची आणि सोयाबीनचं सीझन असेल तेव्हा सोयाबीन घेऊन ठेवायचं आहे. त्यांचा चांगला भरडा करून आपण एका शेळीला कमीत कमी 250-300 ग्रॅम हा खुराक चारायचा आहे, किंवा बोकडाला जर तुम्ही 1.5 किलो जर चालला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने वजन वाढ भेटून येईल. आता मिनरल मिक्सचर मी का सांगतोय मित्रांनो, जर तुमच्या शेळ्या गाभण असतील किंवा वेलेल्या असतील तर आपण तिला मिनरल मिक्सचरच्या खुराकातून चारल्यानंतर ती खूप चांगल्या पद्धतीने
करडांनाही दूध उतरवत असते आणि जे काही करडू आहे तिचं खूप चांगल्या पद्धतीने संगोपन होत असतं. म्हणून मिनरल मिक्सचर नेहमी खुराकामध्ये ऍड करणं गरजेचं आहे. जर मित्रांनो तुम्ही या पद्धतीने शेळी पालनामध्ये किंवा बोकड पालनामध्ये चाऱ्याचं आणि खुराकाचं नियोजन केलं तर नक्कीच तुम्हाला शेळी पालनामध्ये यश मिळेल आणि जे काही जास्त आपला खर्च होतो प्रमाणाच्या बाहेर हा सुद्धा तुमच्या शेळी पालनामध्ये वाचणार आहे. तर मित्रांनो आशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.